मद्यप्राशन करून कोरगावकर कंपाऊंड इथल्या कारखान्याच्या दारात झोपलेल्या सतीश पाटील या तरुणावर रविवारी मध्यरात्री तरुणांच्या एका टोळक्यानं हल्ला केला त्यामध्ये सतीश पाटील यांचा अक्षरशः दगडांनी ठेचून खून करण्यात आला दरम्यान गुन्हा दाखल होण्यापूर्वीच शाहूपुरी पोलिसांनी संशयितांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेतलं रोहन गायकवाड सौरभ जाधव आणि एका अल्पवयीन मुलाचा संशयितांमध्ये समावेश आहे कोल्हापुरातील रेल्वे स्टेशन समोरील राजपुरुष हॉटेल मागे पाटील कुटुंबीय राहतात या कुटुंबातील सतीश पाटील एका प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करत होते सतीश पाटील यांना मद्याचं व्यसन असल्यानं काही महिन्यांपूर्वी त्यांची पत्नी विभक्त झाली त्यामुळे रात्री सतीश पाटील हे कोरगावकर कंपाऊंड परिसरातील एका कारखान्यात झोपायचे रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ते घरी आले त्यानंतर कारखान्यात झोपायला जातो असं भाऊ सागर पाटील याला त्यांनी सांगितलं दरम्यान कोरगावकर कंपाऊंड परिसरातील त्या कारखान्याजवळ तीन तरुणांमध्ये वाद सुरू होता सतीश पाटील यांनी त्यांना वाद करू नका असं सांगितलं त्यातून ते तरुण बिथरले होते काही वेळानं झोपलेल्या सतीश पाटील यांच्यावर त्या तरुणांनी हल्ला केला दगडानं ठेचून त्यांना गंभीर जखमी करण्यात आलं आज सकाळी वृत्तपत्र विक्रीसाठी आलेल्या राजू यांनी सतीश पाटील यांना जखमी अवस्थेत पाहिलं त्यांनी याबाबतची माहिती सतीश यांचे भाऊ सागर पाटील यांना दिली सागर यांनी तातडी नयका रिक्षातून जखमी सतीश यांना सीपीआरमध्ये दाखल केलं पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं दरम्यान या खुनाची माहिती मिळताच आज सकाळी शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक अजय कुमार सिनकर यांनी माहिती घेतली या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून कनाननगर परिसरात चौकशी करून रोहन गायकवाड उर्फ चिक्या सौरभ जाधव आणि एका अल्पवयीन मुलाला अशा तिघांना ताब्यात घेतलंय अंमली पदार्थांच्या नशेत हा खून केल्याचं तसंच एक चारचाकी वाहन फोडल्याची कबुली या तिघांनी दिली आहे घटनास्थळी शहर पोलीस उपाधीक्षक अजित टिके प्रशिक्षणार्थी आयपीएस अरविंद रायबोले यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या घटना घडल्यापासून आठ तासाच्या आत संशयितांना गजाड करण्यात शाहपुरी पोलिसांना यश आलंय